सॉनिक ऑक्टेव्स किड्स चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन कार्टून व्हिडिओ सर्वात लवकर बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. गोष्टीचं नाव मगर आणि माकड. एका जंगलात एक मोठ तळ होत. त्या तळ्यात एक होता मगर आणि तळ्याच्या काठावर एका जांभळीच्या झाडावर एक होत वानर काळ्या तोंडाच. त्याची आणि मगरीची झाली दोस्ती. कारण माकड जांभळ नेहमी तळ्यात टाकायचा आणि तो मगर ती खायचा. आणि त्या बदल्यात मगर काय करायचा, त्या माकडाला आपल्या पाठीवर बसवायचा आणि तळ्यात असं आपण होळीत बसतो ना तशी त्याला हिंडवून आणायचा. एकदा त्या माकडानी भरपूर जांभळं मगराला दिली. तो मगर ती जांभळं पाण्याच्या खाली घेऊन गेला आणि त्यांनी ती आपल्या बायकोला दिली. बायको म्हणाली, वा 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 वा, छान छान जांभळं आहेत हो, कुठून आणली? तू म्हणाला, माझा मित्र आहे माकड, त्याने दिली. ती मगरी त्या मगराला म्हणाली, ती जांभळं इतकी छान आहे तर ती खूप दररोज खाणारा माकड त्याचं आतलं किती मांस छान असेल. तुम्ही असं करा, त्या माकडाला इथे एकदा घेऊन या, फसवून घेऊन या, म्हणजे मी त्याला खाऊन टाकीन. मगर म्हणाला, पण माझ्या मित्राला मी कसं ग फसवू? म्हणाला, फसवून आणा ना. मग तो आला पाण्याच्या वर आणि म्हणाला, माकड दादा, माकड दादा, आज मी तुम्हाला खूप लांब तळ्यात नेऊन खूप मोठी फेरी मारून आणतो, येत आहे ना? तो म्हणाला, हो येतो ना. माकड खाली उतरलं आणि त्या मगरावर बसलं पाठीवर. मगर हळूहळू हळूहळू चालला आणि खूप आत गेला तळ्याच्या, खूप आत गेला, खूप आत गेला. आणि मगर वानराला म्हणाला, मी तुला आणलाय ना ते मुद्दाम आणलाय, माझी बायको तुला खाऊन टाकणार आहे. तो म्हणाला, अरे मलाच का खाणार आहे? तो म्हणाला, नाही, जांभळं इतकी गोड, तर तू दररोज इतकी जांभळं खातोस, तुझं मांस किती गोड असेल. आता माकडाला कळलं, अरे बाप रे, या बायकोच्या हट्टापायी आपली मैत्री असून सुद्धा हा मगर आपल्याला त्याने दुष्टपणाने इथे घेऊन आलेला आहे, फसवून आपल्याला घेऊन आलेला आहे. त्याला सुचली एक युक्ती. तो म्हणाला, मगरा मगरा, तू मला आणलंस खरं, अरे मला खायला काही हरकत नाही, पण माझं गोड मांस इथे आहेच कुठे? ते तर मी झाडावर ठेवून आलोय. का रे बा, झाडावर का ठेवलं? तो म्हणाला, पाण्यात खराब होईल वगैरे म्हणून मी झाडावर ठेवून आले. तर तू असं कर, मला तिथे ने, मी झाडावरनं मांस घेतो माझं आणि पुन्हा येतो. मगराला खरंच वाटलं, त्याने हळूहळू त्या माकडाला त्या झाडापाशी आणलं तळ्याच्या काठावर. माकडाने टुनकण उडी मारली आणि तो जाऊन बसला. अरे तुला गोड मांस हवाय काय? अरे मित्राला फसवतोस काय? तुला गोड मांस पण नाही आणि जांभळं पण नाही, जा तुझ्या बायकोला जाऊन सांग, आता जांभळंही नाही, मांसही नाही आणि मैत्री नाही. कळलं का मुलानो? कुठल्याही कारणाने आपल्या मित्राला फसवणं बरोबर नाही, आपल्या मित्राला कधीही फसवू नये. आमची गोष्ट संपून जाय.